कोरोना काळात गेल्या 2 वर्षापासून अनेकांच्या घरगुती दुकानातील विद्युत वीज बिल थकित आहे. अनेकांच्या हातातील कोरोनाने काम गेल्याने उपासमारीची वेळ आल्याने विद्युत बिल महावितरण विभागाकडे अदा करण्यास असमर्थ राहिले. अनेकांना बिलात टप्पे दिल्याने अनेकांनी बिल अदा केले, मात्र अनेक नागरिकांनी आपली विद्युत मीटरमध्ये बिघाड करणे, विद्युत तारेवर आकोडा टाकून वीज घेणे, अशा प्रकारे वीज चोरणे कायद्याने गुन्हा असताना राजापेठ पोलीस स्टेशन हद्दीतील 5 नागरिकांनी अवैध वीज चोरी केल्याने महावितरण कर्मचाऱ्यांनी राजापेठ पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दिली. यात राजापेठ पोलीस स्टेशन हद्दीत दुकानदार गांधी आश्रमातील 4 इसमाविरुद्ध तक्रार देण्यात आली. राजापेठ पोलिसांनी कलम 135 सह भारतीय विद्युत कायदा 2003 अंतर्गत गुन्हे दाखल केले आहे. अजय शृंगारे, विदर्भ न्यूज, अमरावती.